सिंधुदुर्गचे पालकमंत्री जे आहेत ते रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यामध्ये नियोजन करताना किंवा निधी वाटप करताना आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही ही वारंवार राणे कुटुंबियांची एक मोठी खंत जी आहे ती व्यक्त केली जात होती. गोष्टींमुळे कुठेतरी रवींद्र चव्हाण जे पालकमंत्री आहेत त्यांचा कारभार जो आहे तो एकलीपणाने चालला आहे असा आरोप जो आहे तो वारंवार या संपूर्ण कोकणामध्ये जो आहे तो केला जातोय. खऱ्या अर्थानं रवींद्र चव्हाण हे स्वतः या सगळ्या गोष्टी करतायत की त्यांच्या मागे कोण आहे हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. कारण थेट पक्षाचा आदेश असल्याशिवाय किंवा इतर कोणी सांगितल्याशिवाय रवींद्र चव्हाण इतका मोठा निर्णय घेतील का. रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी काल नाराजी व्यक्त करत राजीनामा या ठिकाणी दिला आणि थेट राजकारणातून निवृत्त होण्याची पोस्ट जी आहे ती काल या ठिकाणी दिली आणि त्यानंतर भाजपामध्ये खूप मोठा कलह जो आहे तो समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळी बावनकुळे जे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की भाजपाची एक परंपरा आणि पक्षाची परंपरा जर आपण पाहिली तर पक्षामध्ये काही अशी नाराजी असेल तर ती आधी पक्षश्रेष्ठींना या ठिकाणी सांगितली जाते थेट ती मीडियामध्ये दाखवणं योग्य नाही अशा शब्दामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक मोठी धावपळ जी आहे ती भाजपात पाहायला मिळाली. भाजपचे मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण हे सकाळीच निलेश राणे यांच्याकडे गेले आणि त्यांची समजूत काढण्याचा जवळपास 2 ते 3 तास प्रयत्न या ठिकाणी केला आणि त्यानंतर निलेश राणे यांनी थेट निलेश राणे यांना घेऊन रवींद्र चव्हाण हे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आणि त्या ठिकाणी तिघांची जी एक बैठक जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं निलेश राणे यांची नाराजी एवढ्या मोठ्या प्रमाणात उफाळून नेण्याचं नक्की कारण काय याच्याकडे आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून सिंधुदुर्गचे पालकमंत्री जे आहेत ते रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यामध्ये नियोजन करताना किंवा निधी वाटप करताना आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही ही वारंवार राणे कुटुंबियांची एक मोठी खंत जी आहे ती व्यक्त केली जात होती. जर आपण काही पाहिलं तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक ज्यांनी थेट राणेंचा पराभव केला होता त्या वैभव नाईकांना एक पाठबळ जे आहे ताकद देण्याचं काम रवींद्र चव्हाण हे करतायत अशी असा आरोप जो आहे तो थेट राणे कुटुंबियांकडनं करण्यात आला होता. कारण ज्या पद्धतीनं अशा ज्यांनी भाजपाच्या आमदाराचा पराभव केला त्या शिवसेनेच्या आमदाराला एवढा मोठा निधी कसा दिला जातो हा देखील प्रश्न त्या ठिकाणी होता. आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा सिंधुदुर्ग दौरा होता कोकण दौरा होता त्या कोकण दौऱ्यामध्ये राणे कुटुंबियांना विशेषतः निलेश राणे यांना विश्वासात घेतले नसल्याची खंत देखील या ठिकाणी बोलून दाखवण्यात आली. या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी रवींद्र चव्हाण जे पालकमंत्री आहेत त्यांचा कारभार जो आहे तो एकलीपणाने चालला आहे असा आरोप जो आहे तो वारंवार या संपूर्ण कोकणामध्ये जो आहे तो केला जातोय. आपण जर पाहिलं तर ठाणे कल्याणमध्ये देखील थेट मुख्यमंत्र्यांचे पुत्र जे आहेत श्रीकांत शिंदे यांनी देखील रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात एल्गार पुकारला होता आणि त्यानंतर आता थेट निलेश राणे यांनी देखील रवींद्र चव्हाण यांना टार्गेट करत आपली नाराजी आहे ती बोलून दाखवली. आज देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ही बैठक झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचा कारभार जो आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहे याविषयीची थेट तक्रार जी आहे ती निलेश राणे यांनी केल्याची माहिती जी आहे ती आपल्या समोर येते आहे. खऱ्या अर्थानं रवींद्र चव्हाण हे स्वतः या सगळ्या गोष्टी करतायत की त्यांच्या मागे कोण आहे हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. कारण थेट पक्षाचा आदेश असल्याशिवाय किंवा इतर कोणी सांगितल्याशिवाय रवींद्र चव्हाण इतका मोठा निर्णय घेतील का हा देखील जाणकारांचं हे मत आहे. त्यामुळे कुठेतरी रवींद्र चव्हाण हे का करतायत की त्यांना कोणी सांगितलंय का अशा अनेक प्रश्न जे आहेत ते या रवींद्र चव्हाण यांच्या एकूण संपूर्ण परिस्थितीवरनं जाणवत आहे. कारण थेट मुख्यमंत्र्यांशी पंगा घेणं किंवा मुख्यमंत्र्यांच्या पुत्राशी पंगा घेणं आणि आता त्यानंतर थेट नारायण राणेंच्या पुत्राशी पंगा घेणं या अनेक गोष्टींमध्ये जी ताकद जी आहे रवींद्र चव्हाण यांच्या मागे कोण उभी करतंय हा देखील एक प्रश्न जो आहे तो या सर्वांमधून उपस्थित केला जातोय. आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण गोष्टीमध्ये तोडगा काढण्याचा जरी प्रयत्न झाला असला तरी रवींद्र चव्हाण यांची वाढतं प्रस्थ जे आहे एकूण कोकणामध्ये ज्या पद्धतीने त्यांचं प्रस्थ वाढवलं जातंय त्यामुळे अशा नाराजी आहे त्या वारंवार उफाळून भाजपामध्ये येण्याची शक्यता आहे. तुर्तास या वादावर आज पडदा पडला असं या ठिकाणी म्हणावं लागेल.